विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग सातवा वा विषय गणित यामधील मसावी लसावी या घटकातील सराव संच क्रमांक अकरा आज सोडवणार आहोत प्रश्न पहा खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचे आपल्याला उभी मांडणी व आडवी मांडणी या दोन्ही पद्धतीने मूळ अवयव पाडायचे आहेत पहिली संख्या पहा बत्तीस आहे बत्तीस या संख्येचे उभ्या मांडणी अगोदर मुळावयू पाडून घेऊ आपण मूळावे पाडण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काही कसोट्या माहीत असणं आवश्यक आहे तर सुरुवातीच्या कसोट्या म्हणजे दोनची कसोटी तीनची कसोटी आणि पाचची कसोटी किंवा या तीन कसोट्या तर आपल्याला येणे आवश्यक आहे तर दोनची कसोटी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असतो त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो बत्तीस या संख्येच्या एकक स्थानी दोन आहे दोनने या संख्येला निशेष भाग जाईल दोनने भाग घालू आपण ज्यावेळेस आपण बत्तीस बत्तीसला दोनने भाग घालू त्यावेळेस भागाकार येईल सोळा पुन्हा पहा सोळाचे एकक स्थानी सहा आहे पुन्हा सोळाला दोनने भाग जाईल भाग बसेल आठचा आट आठला पण दोनने भाग जाईल भाग बसेल चारचा पुन्हा चारला दोनने भाग जाईल भाग बसेल दोनचा आणि परत या दोनला दोनने भाग जाईल भाग बसेल एकचा अशा पद्धतीने आपण उभ्या मांडणीने बत्तीसचे मूळ अवयव पाडलेले आहेत त्यानंतर आडवी मांडणी करू आपण आडव्या मांडणीने बत्तीस या संख्येचे मूळ अवयव पाडून घेऊ सर्वात पहा बत्तीसला दोन ने भाग घालव आपण दोन आणि कशाचा गुणाकार बत्तीस येतो यासाठी आपल्याला बत्तीसला दोन ने भागावं लागेल तर भागाकार येईल सोळा सोळा आणि दोनचा गुणाकार बत्तीस येतो या ठिकाणी पहा दोन तसंच लिहू आपण त्यानंतर सोळा आहे सोळाला सोळाची फोड आपण करूया गुणाकार स्वरूपामध्ये सोळाला दोनने ने भाग घालू दोनने सोळाला भागल्यानंतर भाग, भाग बसेल आठचा आठ आणि दोनचा गुणाकार सोळा येतो पुन्हा हे दोन तसंच लिहू हे दोन तसंच लिहू आणि आठची फोड करू आता आठला दोनने ने भाग जाईल आठला दोनने भागल्यानंतर भाग बसेल चारचा त्यानंतर पहा दोन गुणिले दोन गुणिले दोन हे तीन वेळेस दोन तसंच लिहिलं आपण गुणाकार स्वरूपामध्ये पुढे आहे चार चारला आपण दोनने भाग घालू चार चारला दोनने भागल्यानंतर भाग बसेल दोनचा तर या ठिकाणी पहा उभ्या मांडणीने जे मूळ अवयव आलेले आहेत तेच मूळ अवयव आडव्या मांडणीने सुद्धा आलेले हे आहेत खाली लिहून घेऊ आपण बत्तीसचे मुळायू काय आले बत्तीस बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन दोन दोनचा पाच वेळेस गुणाकार केलेला आहे एक दोन तीन चार पाच यानंतर पुढची संख्या आहे सत्तावन्न सत्तावन्नचे आपण उभ्या मांडणीने मुळावयू पाडून घेऊ आता या ठिकाणी एकक स्थानी सात आहे दोनने भाग जाणार नाही तीनची कसोटी पाहू आपण तीनची कसोटी अशी आहे ज्या संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पाड्यात येते ज्या संख्येमधील अंकांची बेरीज तीनच्या पाड्यात येते तीनची कसोटी कशी आहे ज्या संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पाड्यात येते त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो तर पाच आणि सातची बेरीज बारा येते बारा तीनच्या पाड्यात आहे म्हणून सत्तावनला सुद्धा तीन ने भाग जाईल भाग घालू आपण या ठिकाणी पहा सत्तावनला तीन ने भाग घालू तीन एके तीन बाकी उरली दोन सात खाली घेतले तीन नवे सत्तावीस भागाकाराला एकोणवीस आता पहा एकोणवीस ही मूळ संख्या आहे एकोणीसला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही एकोणीसला एकोणवीसने भाग जातो एकोणवीस एके एकोणवीस तर सत्तावन्नचे मूळ अवयव काय आले तीन व एकोणवीस आडवी मान्य आडव्या मानण्याने सुद्धा आपण अवयव पाडून घेऊ सत्तावन्न बरोबर तीनने भाग जाईल आणि तीनने भाग घातल्यानंतर भागाकार येईल एकोणीस म्हणजे एकोणीस आणि तीनचा गुणाकार हा सत्तावन्न येतो आडव्या मांडणीने हे दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत तर खाली लिहून घेऊ आपण सत्तावन्न बरोबर तीन गुणिले एकोणवीस हे अवयव आहेत पुढचं उदाहरण पाहू पुढची संख्या आहे तेवीस या ठिकाणी एक लक्षात घ्या तेवीस ही मूळ संख्या आहे तेवीसला एकने भाग जातो आणि तेवीसने जातो याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही संख्येने तेवीसना तेवीसला भाग जात नाही म्हणून उभ्या मांडणीने आपण उभ्या मांडणीने अवयव पाडता असताना पहिलाचा अवयव येईल तेवीस तेवीसला तेवीसने भाग घातल्यानंतर भाग बसेल एकचा म्हणजे एकच अवयव आहे तेवीसचा आडव्या मांडीने सुद्धा तेवीस बरोबर तेवीसच म्हणून तेवीसचा तेवीसचे अवयव किती आहे ते एकच तो म्हणजे तेवीस त्यानंतर पुढची संख्या आहे एकशे पन्नास एकशे पन्नासच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणून या ठिकाणी दोनच्या कसोटीनुसार एकशे पन्नासला दोनने भाग जाईल आणि एकशे पन्नासला पण पन। दोनने भागूया एकशे पन्नास भागिले दोन बे बेसाते चौदा बाकी उरली एक शून्य खाली घेतले बे पाचे दहा भागाकाराला पंचाहत्तर पंचाहात्तरच्या एकक स्थानी पाच आहे दोन ने भाग जाणार नाही अंकांची बेरीज करू तीनच्या कसोटीसाठी आपण सात आणि पाचची ची बेरीज येते बारा तीनच्या पाड्यामध्ये बारा आहे म्हणून पंचाहत्तरला सुद्धा तीनने भाग जाईल तीनने भाग घालूया आपण पंचाहत्तर भागिले तीन तीन दुने सहा बाकी उरली एक हे पाच खाली घेऊ पंधरा झाले या ठिकाणी तीन पाच पंधरा भागाकाराला पंचवीस पंचवीसला पंचवीस एक स्थानी पाच आहे मग पाचच्या कसोटीनुसार पंचवीसला पाचने भाग जाईल पाचची कसोटी काय आहे ज्या संख्येचे एकक स्थानी शून्य किंवा पाच आहे त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणून पंचवीसला पाचने निशेष भाग जाईल पंचवीसला पाचने भागल्यानंतर भाग बसेल पाचचा पाचला पाचने भाग, पाच पाच भाग जाईल पाच एके पाच तर उभ्या मांडणीने आपण एकशे पन्नासचे अवयव पाडून घेतलेत दोन तीन पाच आणि पाच हे अवयव आलेले आहेत आडवी मांडणी करू एकशे पन्नास बरोबर प्रथम दोनने भाग घालू दोनने भाग घातल्यानंतर भागाकार येईल पंचाहत्तर आपण करून पाहिलेलं आहे म्हणजे दोन गुणिले पंचाहत्तर बरोबर एकशे पन्नास येईल या ठिकाणी पाहता पंचाहत्तरच्या अवयव पाडून घेऊ पंचाहत्तरला पाचने भाग जाईल पाचने भागल्यानंतर भागाकार किती येईल सॉरी आपण अगोदर तीनने भागू तीनने भाग आल्यानंतर भागा करील पंचवीस दोन गुणिले तीन तसंच लिहू पुन्हा पंचवीसचे भाग पंचवीसचे अवयव पाडून घेऊ आपण पंचवीसला पाचने भाग जाईल पाच गुणिले पाच तर या ठिकाणी बघा एकशे पन्नासचे मूळ अवयव आले म्हणून एकशे पन्नास, एक पन्नास बरोबर दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणाकार कोण पहा बेत्रिक सहा सहा पाचे तीस आणि तीस पाचे एकशे पन्नास अशा पद्धतीने आपण एकशे पन्नास चे मुळावे पाडलेले आहेत पुढचं उदाहरण पाहू पुढचं उदाहरण आहे दोनशे सोळा उभी मांडणी करू दोनशे सोळा चे एक स्थानी सहा आहे दोन ने भाग जाईल भागाकार करून पाहू आपण दोनशे सोळा भागिले दोन बे के बे एक खाली घेतले बे शून्य शून्य सहा खाली घेतले बे आठे सोळा भागाकाराला एकशे आठ एकशे आठला परत दोनने भाग जाईल तुम्ही भागाकार करून पहा भागाकार येईल चोपन्न बे पाचे दहा बे चोख आठ पुन्हा एकक स्थानी चार आहे दोनने भाग जाईल दोनने भाग घाला अगोदर पाचला भाग घाला बे दोन ए चार बाकी एक उरली चौदा आहे चौदा झाले या ठिकाणी बे साते चौदा आता सत्तावीसला तीनने भाग जाईल तीन ने सत्तावीसला भाग घातल्यानंतर भागाकार येईल नऊ तीन नवे सत्तावीस पुन्हा नऊला तीनने भाग जाईल तीन त्रिक नऊ भाग बसला तीनचा आणि तीन एके तीन अशा पद्धतीने आपण दोनशे सोळाचे मुळावे या ठिकाणी या ठिकाणी काढलेले आहेत आडवी मांडणीनं आडव्या मांडीने सुद्धा या ठिकाणी आपण मुळावे पाडून घेऊ दोनशे सोळा बरोबर अगोदर दोनने भाग घालू येईल एकशे आठ पुन्हा एकशे आठला दोनने भाग घालू येईल चोपन्न दोन गुन्हेले दोन हे तसंच लिहू आता चोपन्नला सुद्धा दोन ने भाग जाईल दोनने भागल्यानंतर भागा करील सत्तावीस दोन गुणिले दोन गुणिले दोन हे तसंच लिहू त्यानंतर सत्तावीसला तीनने भाग जाईल भाग बसेल नऊचा पुन्हा हे तसंच लिहू दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले नऊ म्हणजेच तीन गुणिले तीन हे मूळ अवयव आपल्याले आपले या ठिकाणी दोनशे सोळाचे तयार झालेले आहेत म्हणून दोनशे सोळा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन तीन वेळेस दोन तीन तीन दोन आहे आणि तीन वेळेस तीन तीन आहे पुढची संख्या आहे दोनशे आठ उभ्या मान्यने मुळावयोग काढू एकक स्थानी आठ आहे भाग दोनने घालू बे के बे बे शून्य शून्य बे चोख आठ एकशे चार भाग करायला पुन्हा दोनने भाग घालू बे पाच दहा बे दोने चार पुन्हा एकच स्थानी दोन आहे दोनने भाग जाईल बावन्नला दोनने भाग घातल्यानंतर भाग बसेल अगोदर पाचला भागू बे दोने चार बाकी एक उरली बारा झाले बेस बेस आहे बारा यानंतर एकच स्थानी सहा आहे दोनने भाग जाईल बे एक बे बे त्रिक सहा तेरा आहे तेरा ही मूळ संख्या आहे तेराला तेरानेच भाग जाईल तेरा आहे की तेरा आडव्या मानणीने मुळावे पाडू प्रथम दोनने भाग घालू दोन गुणिले एकशे चार पुन्हा पहा एकशे चारला दोनने भाग घालू दोन गुणिले बावन्न पुन्हा दोन गुणिले दोन गुणिले दोन तसंच लिहू आणि आता बावनला भाग घालू दोनने भागाकार येईल सव्वीस पुन्हा हे दोन गुणिले दोन गुणिले दोन तसंच लिहू आणि पुन्हा सव्वीसला दोनने भाग घालू भाग बसेल तेराचा अशा पद्धतीने मुळाव्यो या ठिकाणी त्या आपण पाडून घेतलेले आहे दोनशे आठचे म्हणून दोनशे आठ बरोबर चार वेळेस दोन दोन आहे आणि एक वेळेस तेरा पुढचं उदाहरण पहा सातशे पासष्ट आहे उभी मांडणी करू दोन दोनच्या कसोटीप्रमाणे जर आपण विचार केला तर एकक स्थानी पाच आहे दोनने ने भाग जाणार नाही त्यानंतर अंकांची बेरीज करू सहा आणि सात तेरा तेरा आणि पाच अठरा तीनच्या पाड्यामध्ये अठरा आहे म्हणून या सातशे पासष्ट या संख्येला तीनने भाग जाईल भाग घालू आपण अगोदर सातला भाग घालू तीन दुने सहा बाकी एक उरली सोळा झाले तीन पाच आहे पंधरा पुन्हा भाग बाकी एक उरली पंधरा झाले तीन पाच आहे पंधरा अंकांची बेरीज करू पाच आणि दोन सात सात आणि पाच बारा बारा तीनच्या पाड्यात आहे म्हणून या दोनशे पंचावन्न संख्येला सुद्धा तीनने भाग जाईल पंचवीसला भाग घोला आपण तीन आठे चोवीस बाकी पाचे, पाचे एक उरली तीन पाच आहे पंधरा आता या ठिकाणी आठ आणि पाच तेरा बेरीज येते अंकांची तीनने भाग जाणार नाही मग पाचची पाचच्या कसोटीचा विचार करू एकक स्थानी पाच आहे पाचची कसोटी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी अंक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो म्हणून या पंच्याऐंशी या संख्येला पाचने भाग जाईल आठला भाग घालो अगोदर आपण पाच एके पाच बाकी तीन उरली पस्तीस पस्तीस झाले या ठिकाणी पाच सात साते पस्तीस सतरा भाग आकाराला आता सतरा ही मूळ संख्या आहे सतराला सतरानेच भाग जाईल सतरा एक सतरा सातशे पासष्टचे मुळाव या ठिकाणी आलेले आहेत आडव्या मानणीने मुळावे पाडून घेऊ सातशे पासष्ट बरोबर अगोदर तीनने भाग जाईल भागाकार येईल तीनने भागल्यानंतर दोनशे पंचावन्न त्यानंतर दोनशे पंचावन्नचे अवयव पाडू तीन, तीन गुणिले तीनने भाग जाईल दोनशे पंचावन्नला भागाकार येईल पंच्याऐंशी तीन गुणिले तीन तसंच लिहू त्यानंतर पंच्याऐंशीला पाचने भाग जाईल भागाकार येईल सतरा त्या ठिकाणी पहा मूळ अवयव आले आहे आलेले आहे तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सतरा म्हणून सातशे पासष्ट बरोबर तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सतरा पुढचं उदाहरण पहा तीनशे बेचाळीस उभ्या मांडणीने मूळ अवयव काढू एकक स्थानी दोन आहे दोनने भाग जाईल तीनला भाग घालू अगोदर बे एके बे बाकी एक उरली चौदाला भाग घालू बे बेसाते चौदा बे एक के बे एकशे एकाहत्तर मध्ये एक आहे एक दोनने भाग जाणार नाही तीनची कसोटी पाहू सात आणि एक आठ आणि एक नऊ अंकांची बेरीज नऊ नौ आली नऊला तीनने भाग जातो म्हणून या एकशे एकाहत्तरला सुद्धा तीनने भाग जाईल तीन पाचशे पंधरा सतराला भाग घालू अगोदर भाग भाग बसेल पाचचा बाकी दोन उरेल एकवीस झाले तीन साते एकवीस सत्तावन्न आहे सत्तावन्नमध्ये सुद्धा अंकांची बेरीज बारा येते तीनने भाग जाईल तीन एके तीन बाकी दोन उरली सत्तावीस झाले तीन नवे सत्तावीस भागाकाराला एकोणवीस एकोणवीस ही मूळ संख्या आहे म्हणून एकोणवीसला एकोणवीसनेच भाग जाईल एकोणवीस एके एकोणवीस त्यानंतर आडवी मानणी पहा अगोदर दोनने भाग घालू भागाकार येईल एकशे एकाहत्तर पुन्हा एकशे एकाहत्तरला भाग घालू आपण तीनने भाग जाईल भागाकार येईल सत्तावन्न हे दोन गुणिले तीन गुणिले सत्तावन्नचे मूळ अवयव पाडवा या ठिकाणी सत्तावन्नला तीनने भाग जाईल आणि भागाकार येईल एकोणवीस म्हणून तीनशे बेचाळीस बरोबर दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले एकोणवीस पुढचं उदाहरण पहा तीनशे सत्याहत्तर आहे तीनशे मध्ये एकक स्थानी सात आहे दोनने भाग जाणार नाही अंकांची बेरीज दहा आणि सात सतरा तीन तीनने सुद्धा भाग जाणार नाही एकच स्थानी सात आहे पाचनेही भाग जाणार नाही तर तुम्ही तेराच्या कसोटीचा जर विचार केला तर पाहू काय होतंय ते तेराची कसोटी काय आहे तीनशे सत्याहत्तर या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक आहे सात या साथ ची चौपट करून पाहू अठ्ठावीस येते आणि या अठ्ठावीसमध्ये राहिलेले दोन अंक मिसळून घेऊन राहिलेले दोन अंक म्हणजे सदतीस आहे आठ आणि सात पंधराला पाच हातच्या एक तीन आणि तीन सहा पासष्ट ही बेरीज आली पासष्ट या पासष्टला जर तेराने भाग जात असेल तर तीनशे सत्याहत्तरला सुद्धा तेराने भाग जातो मग या कसोटीनुसार तीनशे सत्याहत्तरला तेराने भाग जाईल भाग घालू आपण तेराने तेर दुने सव्वीस पहा या ठिकाणी तीनशे सत्त्याहत्तर भागिले तेरा तेर दोन्ही सव्वीस बाकी उरले अकरा हे सात खाली घेतले आपण तेरा नवे एकशे सतरा भागाकाराला एकोणतीस एकोणतीस ही मूळ संख्या आहे एकोणतीसला एकोणतीसने भाग जाईल आडवी मानणी पहा तीनशे सत्त्याहत्तर बरोबर तेराने भाग घालू भागाकार येईल एकोणतीस हे दोन मुळा या ठिकाणी आलेले आहेत म्हणून तीनशे सत्याहत्तर बरोबर तेरा गुणिले एकोणतीस पुढची संख्या आहे पाचशे एकोणसाठ यासुद्धा संख्येला तेराच्या कसोटीनुसार तेराने भाग जाईल पहा पाचशे एकोणसाठ एक स्थानचा अंक आहे नऊ नऊ नऊची चौपट छत्तीस राहिलेले अंक आहेत पंचावन्न राहिलेल्या दोन अंकापासून संख्या आहे पंचावन्न ती पंचावन्न या संख्या संख्या छत्तीसमध्ये मी सु मिळवून घेऊ आपण सहानी पाच अकरा सातशे एक बेरीज आली या ठिकाणी नऊ एक्क्याण्णव बेरीज आली एक्क्याण्णव तेराच्या पाड्यामध्ये आहे म्हणून पाचशे एकोणसाठ ला सुद्धा तेराने भाग जाईल पाचशे एकोणसाठला तेराने भाग घालू आपण तेर चौक बावन्न नऊ खाली घेऊ तेर त्रीक, तेरा तरीख एकोणचाळीस भागाकाराला त्रेचाळीस त्रेचाळीस ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणून त्रेचाळीस एके त्रेचाळीस आडवी मान्य पहा तेराने भाग घालू भागाकार येईल त्रेचाळीस म्हणून पाचशे एकोणसाठ बरोबर तेरा गुणिले त्रेचाळीस तर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण लसावी व मसावी या घटकामधील सराव संच क्रमांक अकरा सोडवलेला आहे धन्यवाद